नमस्कार मंडळी, मी प्रवीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आहे नारळी पौर्णिमेचा दिवस, म्हणजे आपला कोळी बांधवांचा सगळ्यात मोठा सण। आणि आज मी आलेलो आहेत आपल्या वज्रा कोळीवाडामध्ये आणि आपण आता तिथेच आतमध्ये जाऊन पाहूया की तो सण किती मोठ्या पद्धतीने इथे साजरा केला जातो। तर जास्त वेळ घालवत नाही, आपण आतमध्येच जाऊया।
हाच तर सोन्याचा नारळ जो प्रत्येक कोळी बांधव हा नारळी पौर्णिमेला प्रत्येक वर्षी दर्यादेवाला अर्पण करतो आणि दर्यादेवाकडे मागणी घालतो की दर्यादेवा तुझी अशीच कृपा आमच्यावर दरवर्षी राहू दे। तर मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळा समुद्रावर पोहोचू आणि हा व्हिडिओ तिथेच पुढे कंटिन्यू करू। तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा, उभे शिव नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता, जय जय रघुवीर समर्थ, मोर्या मोर्या विबाळ जाणे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू गाल कोटी, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही, उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा, बोला मंगल मूर्ती गणपती बाप्पा आई, एक विराम माते की आई, जीवदानी माते की, हर हर बोला दरिया सागरा की, अपने अपने माता पिता की महाराज की। हे देवा दर्या राजा, आमचे कोळी बांधव खूप जिकरीने आणि मेहनतीने समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात, तेव्हा तुझं रौद्र रूप हे तू शांत ठेव आणि त्यांना सुखरूपने आणि सुखरूप घरी परत आण, आणि हे श्रीफळ मी तुला अर्पण करतो, तुझी कृपा ही अशीच आमच्यावरती सदैव राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो। हर हर महादेव, एकवीरा माते की।